तिकडे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातही महायुतीमधला तिढा कायम आहे, कारण खासदार भावना गवळींनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. आता फडणवीसांच्या भेटीनंतर यवतमाळ वाशिममधील लोकसभा उमेदवाराबाबत तोडगा निघतो का याची उत्सुकता आहे. यवतमाळ वाशिममध्ये खासदार भावना गवळी यांच्यासह संजय राठोडही लढण्यास इच्छुक आहेत. फडणवीस आणि गवळी यांची सुमारे 25 मिनिटं भेट झाली आहेत, मात्र भेटीनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या निघून गेल्या. आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्यासोबत आहेत. रजत, एकीकडे भावना गवळींची इकडे भेट, तर दुसरीकडे आणखीही काही अशा जागा आहेत की ज्याच्याबद्दल उमेदवार बदलला जाऊ शकतो असं स्वतः शिवसेनेचे नेते सांगतात. काय सुरू आहे नेमकं भाजप आणि शिवसेनेमध्ये महायुतीमध्ये रजत? नक्कीच अश्विन, महायुतीमध्ये 3 घडामोडी सध्या घडताना दिसत आहे. पहिली घडामोड म्हणजे ज्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे की शिवसेनेने घोषित केलेले 8 उमेदवारांपैकी काही उमेदवार बदलले जाऊ शकतात. हातकणंगले किंवा हिंगोलीमध्ये तसं होऊ शकतं असं शिवसेनेचे नेते स्वतःहून सांगतायत. दुसरी घडामोड म्हणजे यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार कोण असेल. 5 वेळेला खासदार असलेल्या भावना गवळी राहतील की गेल्या अनेक टर्म्सपासून राज्यामध्ये मंत्री असलेले संजय राठोड उमेदवार राहतील की तिसरा कोणी उमेदवार राहील, या संदर्भातली चर्चा गेले अनेक आठवडे सुरू आहे. आज भावना गवळी स्वतः नागपुरात दाखल झालेल्या होत्या आणि त्यांनी अगदी धावत पडत येऊन देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली. 25 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र ज्या पद्धतीने भावना गवळी नागपुरात आल्या होत्या, फडणवीस यांच्या घरी दाखल झालेल्या होत्या आणि बाहेर येऊन मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटते उत्तर देते असं प्रसारमाध्यमांना सांगून त्या आतमध्ये गेल्या, मात्र जेव्हा परत जाण्याची वेळ आली तेव्हा भावना गवळी देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या आतमध्ये त्यांची कार बोलवण्यात आली आणि तिथेच बसून लगेच त्या यवतमाळच्या दिशेने निघून गेलेल्या. त्यामुळे जे व्हिज्युअल्स होते ते फार बोलके होते, राजकीय दृष्टिकोनातून संकेत देणारे होते की कदाचित भावना गवळी यांना निराशा त्यांच्या हाती लागू शकते यवतमाळ वाशिम या मतदारसंघासंदर्भात. आणि जी तिसरी घडामोड जी घडत आहे ती सध्या नागपुरात घडत आहे. महायुतीचे जे पूर्व विदर्भातील 6 मतदारसंघ संदर्भात उमेदवार जाहीर झालेले आहेत, त्या महायुतीच्या सर्व नेत्यांना 6 मतदारसंघातील नेत्यांना नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील नैवेद्यम सभागृहामध्ये बोलवण्यात आलेलं आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील जे काही कोर कमिटी आहे ज्याच्यामध्ये महत्त्वाचे जे 25 पदाधिकारी त्या लोकसभा मतदारसंघाचे त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले. आणि थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतमध्ये गेले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी आहे. सर्व आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित. त्यामुळे या 6 लोकसभा मतदारसंघासंदर्भात एक मंथन होत आहे आणि भाजपला NDA या ठिकाणी विजय कसा मिळेल या संदर्भातली तयारी केली जाते. आणि खास करून अनेक मतदारसंघांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये काही वाद आहे आणि ते वाद सोडवून कुठंतरी एकसंघरित्या भाजप आणि महायुती कामाला लागेल यासाठी ही एक महत्त्वाची बैठक सध्या नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे सुरू झालेली आहे. अश्विन रजा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.